नमस्कार लोकराज्य न्यूजमध्ये आपले सहर्ष सा स्वागत आहे बघूया दोन डिसेंबर म्हणजेच आजच्या भंडारा जिल्ह्यातील काही महत्वाच्या बातम्या एक भरधाव कंटेनर शिरल्यामुळे एका महिलेच्या मृत्यू झाल्याची घटना भिलेवाडा इथून समोर येत आहे तीन वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन प्रवास करणाऱ्या एका दुचाकीला भरधाव कंटेनरने धडक दिली या वाहनाच्या मागच्या चाकात सापडलेल्या महिलेला चिरडत नेले हा थरारक अपघात बुधवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास भिलेवाडा नजीकच्या पेट्रोल पंपासमोर घडला जखमींना तात्काळ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघाताची माहिती मिळताच कारधाचे ठाणेदार प्रशांत मिस पथकासह दाखल झाले या प्रकरणी ट्रक क्रमांक एच आर पाच पाच एडी एक दोन सात पाच या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरी महत्त्वाची बातमी समोर आली की गोसेखुर्द धरणात जलसंचयाची प्रक्रिया सुरू करण्यात आली पण धरणाची बॅकवॉटर शिरल्याने येथील स्मशानभूमी पाणीपुरवठा योजना शेती पाण्याखाली आली आहे यामुळे शेतकरी व नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत उपाययोजना करावी तथापि निमगावचे तत्काळ पुनर्वसन करा अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे तिसरी महत्त्वाची बातमी अशी की कोरोनाची दुसरी लाट ओसरून तीन महिन्यांच्या लोटला परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन या नवीन विषाणूने जगभराची झोप उडवली आहे केंद्र व राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून सर्वांनाच अलर्ट राहण्याच्या सूचना करीत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे राज्य निर्देशानंतर भंडारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे नव्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी डबल मास्कचा वापर वारंवार हात स्वच्छ धुणे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि लसीकरण या गोष्टीकडे लक्ष देण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे अशीच महत्त्वाची बातमी लाखांदूर येथून समोर येत आहे लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे एका अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात केली आहे सतरा वर्षे तरुणीने आपल्या आई व आईला वडसा येथे महाविद्यालयात जात असल्याचे सांगून एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी ती निघून गेली होती मात्र सायंकाळी ती घरी परत आली नाही नातेवाईकांसह तिच्या मैत्रिणीकडे शोधाशोध केली परंतु तिचा थांब पत्ता लागला नाही लाखांदूर पोलिसाला तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास व कारवाई सुरू आहे आता बघू या एस टी कर्मचाऱ्याची एक महत्वाची बातमी एस टी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही संपादरम्यान वेतनवाढीचे आदेश भंडारा विभागात धडकले आहेत संपकरी कामावर रुजू व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांना हे आदेश देण्याच्या परिवहन प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे बुधवारला विभागीय कार्यालयाने पुन्हा पाच संपकऱ्यांना कर्मचारी जुमानलेच नाही तर गुरुवारला ही संख्या शंभरने वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान महिनाभराच्या या संपामुळे एस टीचे पंधरा कोटींचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे आता बघूया रेल्वे प्रश प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रेल्वे विभागाने काळजी घेत ए सी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिली जाणारी ब्लँकेट बेडशीट आणि पिलो सुविधा बंद केली आहे तसेच ए सी डब्याच्या खिडक्यांना लावलेले पडदेसुद्धा काढले आहेत त्यामुळे आपण जर रेल्वेच्या ए सी डब्यातून प्रवेश करणार असाल तर आपल्याला घरूनच ब्लँकेट न्यावे लागणार आहे स्थानकांवर डिस्पोजेबल बेडरोलरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मात्र यासाठी दीडशे रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेने या उपाययोजना सुरू केल्या होत्या मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने या सुविधा पूर्ण सुरू करण्याचे रेल्वेच्या विचाराधीन असल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले तर बंद असलेल्या पॅसेंजर आणि लोकल गाड्या लवकरच रुळावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकीकडे मोबाईल कंपन्या भरा भराभरा आपल्या मोबाईल रिचार्ज प्लॅनचे दर वाढवित आहेत दुसरीकडे एकातून दुसऱ्यात येऊन कोंडीत फसलेल्या ग्राहकाला नेट नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने आर्थिक भूर्दंड सोसूनही समाधान मिळत नाहीये डिजिटल इंडियाचे नारे बुलंद होत असताना गत काही महिन्यांपासून काही खासगी मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क वारंवार विस्कळीत होते करताना सुद्धा काल पुन्हा रिचार्जचे दर वाढल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे महिलांसाठी असलेल्या मावींबद्दलची सकारात्मक बातमी बघूया महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा अंतर्गत कार्यरत असलेले तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र हे मोहाडी अपमास तथा नाबार्डच्या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराचे मानकरी ठरले ठरले आहेत तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र मोहाडी जिल्हा भंडाराने केलेल्या महिलांच्या स्वयंसहायता बचत गटातील महिलांच्या सर्वोत्कृष्ट सेवेकरिता नाबार्डच्या सहकार्याने ॲपमास संस्था हैदराबाद यांच्याद्वारे प्रथमच बचत गटाकरिता कार्य करणाऱ्या संस्थेला राष्ट्रीय स्तरावरच्या तृतीय पुरस्कार मिळाल्याने देशपातळीवर जिल्ह्याचे मावीमने नावलौकिक वाढवलं आहे या होत्या भंडारा जिल्ह्यातील लोकराज्याच्या आजच्या महत्वाच्या बातम्या आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा